नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. विषय आहे खोकला. तुमचा खोकला कोरडा असू द्या, ओला असू द्या, कप पडणारा असू द्या, कितीही जुनाट असू द्या किंवा कितीही नवीन असू द्या, साधा असू द्या किंवा गंभीर स्वरूपाचा असू द्या, कुठल्याही श्वसन संस्थेच्या आजारामध्ये तुम्हाला खोकला येत असेल आणि तो काही केल्या लवकर दुरुस्त होत नसेल, कितीही औषधं पिली, कितीही गोळ्या खाल्ल्या, काहीही का केलं तरी तुमचा खोकला हा कायमस्वरूपी जर बंद होत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रकारच्या खोकल्यांच्यासाठी मी अतिशय चांगला, सोपा आणि खात्रीशीर घरगुती उपाय सांगणार आहे. तो तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये सांगितलेली सगळी इन्ग्रेडियंट अर्थात घटक नीट समजून घ्या, त्यांची कार्य कशी असतात, ते नेमकं शरीरामध्ये काय करतात ज्याच्यामुळे खोकला कायमस्वरूपी बंद होण्यासाठी मदत होते, आणि हे सगळे घटक एकत्रित कसे मिसळायचे, कशा प्रकारे घ्यायचे, कधी आणि कुठल्या वेळेला कुणी घ्यायचे हे तुम्हाला समजेल असं सविस्तर अगदी थोडक्यात सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. खरं तर पावसाळा असेल, हिवाळा असेल किंवा कुठल्याही थंडीच्या दिवसांमध्ये खोकला येण्याचं प्रमाण खूप जास्त येतं. कारण या काळामध्ये हवेमध्ये असणारे जे व्हायरल इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन आपल्या श्वसन मार्गामध्ये जाऊन आपल्याला खोकल्यासारखी गंभीर बिमारी होऊ शकते. खरं तर खोकला ही बिमारी नाही किंवा खोकला हा आजार नाही, तर शरीरामध्ये खास करून फुफ्फुसाच्या मध्ये, श्वसन मार्गाच्या मध्ये जेव्हा कुठला जंतू संसर्ग जातो तेव्हा आपलं शरीर नैसर्गिकरित्या तो संसर्ग बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला खोकला येत असतो. मात्र बहुतांशी वेळेला हा खोकला काही केल्या जातच नाही, दिवसभर आपण खॉक खॉक खोकत असतो, रात्री देखील या खोकल्यामुळे आपल्याला शांत समाधानकारक झोप लागत नाही, तर ठसका येतो किंवा उबळ येतं, बोलताना देखील व्यवस्थित बोलू देत नाही, हसलं तरी खोकला येतो, बोललं तरी खोकला येतो, जेवताना देखील खोकला येतो, आडवं पडलं की लगेच खोकल्याची उबाळ येते. त्याच्यामुळं आपलं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं, चार चौकामध्ये आपल्याला जाता येत नाही. त्यामुळे लहान मुलं असतील, प्रौढ पुरुष किंवा स्त्रिया असतील किंवा वयस्कांच्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरणार आहे. खास करून या उपायामध्ये आपल्याला पाच महत्वाचे घटक वापरायचे आहेत. हे घटक आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतात, त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट पैसे खर्च करायची अजिबात गरज नाही, कुठं बाहेर दुकानात जायची गरज नाही, घरच्या घरी करता येईल असा हा उपाय आहे. नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे काळे मिरे. याच्यामध्ये एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे काय, तर शरीरामध्ये जो बलगम तयार झालाय, खास करून फुफ्फुसाच्या मध्ये तयार झालेला जो कफ आहे, बेडका ज्याला आपण म्हणतो, तो अतिशय चिवट आणि चिकट जर असेल, काही केल्या सहजासहजी तो बाहेर निघत नसेल, फुफ्फुसामध्ये श्वसन मार्गामध्ये साचलेला जो कफ आहे त्याला पातळ करून तो बाहेर काढून टाकण्यासाठी हे काळे मिरे आपल्याला मदत करतात. यासोबतच यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो, जो कंजेस्टेड झालाय ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला श्वास व्यवस्थित घेता येत नाही, श्वास गुदमरल्यासारखा वाटतोय, वरचा श्वास वर खालचा खाली असं वाटतंय, किंवा छातीमध्ये सुई सुई घुरघुर असा आवाज येतोय, अशा वेळी श्वसन मार्ग पूर्णपणे मोकळा आणि साफ होण्यासाठी मिऱ्यामुळे फायदा होतो. तसंच या श्वसन मार्गामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये काही जंतू संसर्ग इन्फेक्शन झालं असेल तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. दुसरा महत्वाचा घटक आहे ते म्हणजे काळं मीठ, ज्याला आपण सैंधव मीठ असं देखील म्हणतो. कोणत्याही प्रकारच्या श्वसनाच्या समस्या असतील तर काळं मीठ अत्यंत वरदान ठरतं. खास करून अस्थमा म्हणजेच दम्याचा खोकला असेल किंवा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस नावाचा श्वसन संस्थेचा फुफ्फुसाचा गंभीर आजार असेल तर याच्यामध्ये देखील हे काळं मीठ आपल्याला फायदेशीर ठरतं. मग तुमचा खोकला सुका असो किंवा बलगमवाला म्हणजेच कफवाला असो, दोन्ही प्रकारामध्ये हे काळं मीठ आपल्याला मदत करतं. एकदा खूप दिवसापासून जर खोकला असेल तर अशा वेळी श्वास नलिका किंवा श्वसन मार्ग हा आकडून जातो, ज्याला आपण स्पाझम असं म्हणतो, आणि हा स्पाझम ढिला करण्यासाठी काळ्या मिठामध्ये काही पोषक तत्व असतात, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फायदा होतो. सोबतच या काळ्या मिठामुळे आपल्या फुफ्फुसामध्ये जमा झालेला जो कप आहे तो बाहेर काढण्यासाठी देखील फायदा होतो. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ओवा. छातीमध्ये, श्वसन मार्गामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ओवा मदत करतो. बऱ्याचदा आपण बघतो की ओव्याची पुरचुंडी करतो, तिथ्यावर आपण गरम करून शेकून घेतो तर तेव्हा देखील आराम मिळतो. पण आज मात्र याच्यापेक्षा चांगला उपयोग ओव्याचा कसा करता येऊ शकतो हे तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा जुनाट किंवा नवीन खोकला कमी करण्यासाठी मदत होते. चौथा महत्वाचा घटक आहे हिरवी विलायची. घशाचं, श्वसन मार्गाचं किंवा छातीचं, फुफ्फुसाचं कुठलंही इन्फेक्शन कमी करण्याची ताकद याच्यामध्ये असते. सोबतच यामुळे छातीमध्ये जमा झालेला जो कप आहे तो कमी करून सर्दी, ताप, खोकल्याचा आजार लवकर बरा करण्याची क्षमता विलायचीमध्ये नैसर्गिकरित्या असते. आणि पाचवा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अद्रक.
अद्रक मध्ये नॅचरल अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. शरीरामध्ये कुठं दाह झाला असेल, इन्फेक्शन होऊन तिथं सूज आली असेल, दुखत असेल, कंजेशन झाला असेल, स्पाझम झाला असेल, त्यामुळे श्वसन मार्ग गुदमरत असेल, अरुंद झाला असेल, परिणाम म्हणून खोकला ओला असेल किंवा कोरडा असेल जास्त प्रमाणामध्ये येत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला इरिटेट होत असेल, तुमचं संपूर्ण दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असेल, तर ते कमी करण्यासाठी अद्रक मध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत जे आपल्याला याच्यामध्ये मदत करतात. सोबतच या अद्रकमुळे छातीत जमा झालेला कफ कमी होतो. सर्दी, ताप आणि कुठल्याही प्रकारचा खोकला असू द्या किंवा सायनोसायटिस नावाचा आजार असू द्या, ॲलर्जिक सर्दी असू द्या, ॲलर्जिक खोकला असू द्या, धुळीच्या संपर्कात किंवा काही खाल्ल्या पिल्ल्यानंतर खोकला येत असेल तर तो देखील कमी करण्यासाठी अद्रकमध्ये ताकद असते. आता पाहूया हे पाचही घटक कुठल्याही प्रकारचा खोकला लवकरात लवकर कमी करण्यासाठी कशा पद्धतीनं किती प्रमाणामध्ये वापरायचे. तर सगळ्यात महत्वाचं, 1/4 चहाचा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर घ्या, 1/4 चहाचा चमचा ब्लॅक साल्ट अर्थात काळं मीठ घ्या, 1 चमचा ओवा घ्या, 4 चहाचे चमचे खिसलेलं अद्रक घ्या आणि 5-6 विलायचीची बोंड घ्या. ही बोंड घेत असताना त्याच्यावरची साल काढून टाका, मधल्या बिया फक्त वापरा. हे सगळं एकत्रित बारीक कुटून मिक्स करून घ्या. आता 5 टेबलस्पून गुळ अर्थात मोठे चमचे गुळ एका कढईमध्ये तापवायला गरम करायला ठेवा, गॅस मंद आचेवरती असू द्या. तो गुळ लवकर वितळावा, त्याचं लवकर पाणी व्हावं, तो कढईला जास्त चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाका. त्याला थोडंसं अधून मधून हलवत राहा जेणेकरून तो कढईला चिटकणार नाही आणि तो जास्त करपणार देखील नाही. जेव्हा हा संपूर्ण गुळ वितळून जाईल तेव्हा आपण मगाशी तयार केलेले जे मिक्सचर आहे ते ह्याच्यामध्ये टाकून द्या. गुळाचे खडे राहणार नाही त्याची आवर्जून काळजी घ्या आणि गुळ कढईला चिटकणार नाही, करपणार नाही, याच्यासाठी मंद आचेवरती परत एकदा हे मिक्सर टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्या, 2-3 मिनिट त्याला शिजवून घ्या. त्यानंतर हे सगळं थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये चांगलं पॅक करून बंद करून ठेवा. त्यानंतर लागेल तसा सकाळी 1/2 चमचा संध्याकाळी 1/2 चमचा गरम पाण्यासोबत हे मिश्रण घ्या. तुमचा खोकला लागलीच थांबण्यासाठी मदत होईल. मग तो कितीही जुना असू द्या, ओला असू द्या किंवा कोरडा असू द्या, कुठल्याही आजाराच्या संबंधित असू द्या. सकाळचा डोस कधीही कुठल्याही वेळेला घेऊ शकता, मात्र संध्याकाळचा डोस आवर्जून झोपतानाच घ्या. तर हे घेतल्यानंतर थंड किंवा आंबट पदार्थ कुठलेही खाऊ नका. सोबतच बिडी, तंबाखू, सिगारेट यासारखी व्यसनं असतील तर ती देखील बंद करा, जे खोकला तुमचा कंटिन्यू राहण्याचं कारण असू शकतं. यासोबतच अति जास्त प्रमाणामध्ये खोकला येत असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही 3-4 वेळा हे घेऊ शकता. घेतल्यानंतर साधारण 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आराम वाटायला लागतो, छाती तुमची मोकळी होईल, श्वास चांगला मोकळा घेता येईल आणि छातीमधलं जे कंजेशन आहे, इन्फेक्शन आहे, ते कमी होण्यासाठी देखील हळूहळू मदत होईल. खूप जुनाट खोकला असेल तर साधारण 3-7 दिवस तुम्हाला घ्यावा लागतो. यावरही जर थांबत नसेल तर साधारण 21 दिवस किंवा महिनाभर हा कोर्स तुम्ही करू शकता. खास करून जेव्हा तुम्हाला खोकल्यासोबत डोकेदुखी असते अशावेळी तुम्हाला हा उपाय जास्त दिवस करावा लागण्याची शक्यता असते. या दरम्यान जर तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन वाटायला लागले, श्वास गुदमारायला, सोबत खूप जास्त तीव्र स्वरूपाचा ताप आला असेल, खरंच तुम्हाला दम लागल्यासारखं वाटत असेल, बसल्या बसल्या देखील तुम्हाला दम लागत असेल, तर अशा वेळी मात्र तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या, जेणेकरून तो खोकला किंवा त्याच्या संबंधित काही आजार असतील किंवा काही रक्तामध्ये बदल झाले असतील, इन्फेक्शन वाढलं असेल, तर ते आपल्या रक्त तपासण्याच्या माध्यमातून किंवा छातीचा एक्स रे काढून आपल्याला ते तपासता येईल आणि त्यानुसार अनुषंगाने आपल्याला त्याच्यासाठी दवाखान्यामध्ये उपचार करता येऊ शकतात. सोबतच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना देखील हा डोस तुम्ही देऊ शकता. मात्र 10 वर्ष वयाच्या खालच्या मुलांना खोकल्यासाठी हे देऊ नका. जर त्या मुलाचं वय 10-16 वयोगटात असेल तर अशा वेळी प्रौढांपेक्षा निम्मा डोस द्या, म्हणजे आपण 1/2 चमचा प्रौढांसाठी सांगितला होता, तर 1/2 चमचा 10-16 वयोगटातील मुलांना तुम्ही खोकल्यासाठी सकाळ संध्याकाळ देऊ शकता. नक्कीच मित्र, हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा, याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आणि शिवाय तुमचा खोकला लवकरात लवकर थांबण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या विना साईड इफेक्ट फायदा होऊ शकतो. नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या खोकला असणाऱ्या मित्र किंवा नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. हल्ली या खोकल्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे, तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुम्हाला आणि त्यांना आरोग्यविषयक अतिशय शास्त्रोक्त माहिती सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ऐकायला मिळेल, तेही रोजच्या रोज. तर तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद.